आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त गुरुवारी विठ्ठलवाडी बस आगारात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला आहे. या दिनाचे औचित्य साधून गुरुवारी विठ्ठलवाडी बस आगारात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अभिवादन त्यांनाही करावं लागेल, खास करून ज्यांच्यामुळे आज मराठी भाषा जिवंत आहे. कुसुमांच्या नावाने प्रसिद्ध असलेला हा माणूस स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी जगावी, मराठी वाढावी, मराठी पुढच्या पिढीमध्ये तितक्याच सशक्तपणे हस्तांतरित व्हावी यासाठी आयुष्यभर झटला. नटसम्राट चित्रपट प्रत्येकाने पाहिला असेल, पण त्या नाटकाचा लेखक कोणासाठी विवाशे वाढत ययाती कादंबरी प्रत्येकाने वाचली असेल, तर त्याचा लेखक कोण असेल, तर विवाशे वाढत त्यांचे एक एक कवितेचा शब्द आजही मराठीचं साम्राज्य व्यक्त करणार आहे. आणि सगळ्यात आधी तर मी या ठिकाणी प्रत्येक जण मराठी मनाने बसलेला आहे असं अपेक्षित आहे. काही मराठी असतील, अमराठी असतील, प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतातील असतील, परंतु जो मराठी बोलतो, मराठीवर प्रेम करतो, त्या सगळ्यांना आज मी अंतकरणापासून मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मराठी कोकण आमच्या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गोविंद शेळके यांचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक यांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या आगाराचे व्यवस्थापक श्रीमती शेळके मॅडम दिसे साहेब मोरे साहेब सर, तुमचं नाव आचरे खूप सुंदर सूत्रसंचलन निवेदन करतात एका यांच्यासाठी जोरदार टाळ्याचे. कारण कार्यक्रम हा वेगवेगळ्या ठिकाणचा असतो, त्याच्यामध्ये एक धागा असावा लागतो. तो धागा अँकर ज्याला मराठीमध्ये म्हणतात, की कोणतेही जहाज जेव्हा अँकर टाकल्यानंतर थांबतं एका जागेवर, ते काम त्यांनी केलंय सर, खूप छान आहे. माझं भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मार्ग फक्त मानतो मराठी. कवी सुरेश भटांच्या या ओळी मराठीचं तत्वज्ञान, मराठीच सामर्थ्य हे किती प्रगल्भ आहे हे आजही या ओळी उच्चारल्यानंतर आम्ही ऐकल्यानंतर मला वाटतं कौशल इनामदारांनी जे संगीतबद्ध केलं, हे गाणं तुम्ही ऐकलेले असेल, की जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा आमच्या छातीचा भाता जो आहे तो असा अभिमानाने फोडून जातो. त्याचं कारण हे आहे की नमूद करावीशी वाटते की आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष एक महिला आहेत आणि तुमच्या बरोबरने महिलांची देखील इथे उपस्थिती आहे. खरं तर मराठी किंवा भाषा हे जगवण्याचं वाढवण्याचं समाजाची भूमिका असते, जबाबदारी असते, त्याच्याही पेक्षा ती आईची अधिक असते आणि आई ही निमूटपणे सावरण्याची ती जबाबदारी पेरण्याचं काम करत असते. कारण बाळ जेव्हा जन्मला येतं तेव्हा पहिला शब्द आईच विचारतो आणि आई जे काही म्हणेल ते तो फॉलो करत असतो, त्याचं अनुकरण करत असतो. त्याच्यामुळे मी ह्या इथल्या रुग्णालयाला मनापासून सलाम करतो आणि तुम्ही त्या छोट्याशा मला वाटतं दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. तसं बघायला गेलं तर मराठीची अवस्था आणि आपल्या एसटी महामंडळाची अवस्था काही वेगळी नाहीये. जसं मराठी डबकायला चालली आहे तशी आपलं एसटी महामंडळ एक थोडंसं डबकायला चाललंय, परंतु तुमच्यासारखी माणसं आहेत अजूनही मराठी भाषा दिन साजरा करतात आणि मराठी जगवण्याचा प्रयत्न करतात. तसं शिर्के काकांनी अनेकदा प्रयत्न केले, तुमच्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले की हा भूखंड इथल्या खासगी लोकांच्या घशात जाऊ नये, यासाठी
आणि डेको वाचवण्यासाठी फार मोठमोठी आंदोलन केलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मराठीला सांगितलं सरांनी की फार मोठा इतिहास आहे, 800 वर्षांचा इतिहास आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कोकण प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, लेखक, कवी प्रफुल्ल केदारे यांनी उपस्थिती लावली होती. कवी कुसुमाग्रज हे वि.स. खांडेकरांनंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते. त्यांचं साहित्य लेखन असं होतं की आपल्या समोर चित्रच उभं राहतं एवढं, म्हणजे असं साहित्य लेखन केलेलं आहे त्यांनी. कवी कुसुमाग्रज यांचं वयाच्या 87व्या वर्षी नाशिकमध्ये निधन झालं. त्यांचं साहित्य म्हणजे बोले सियाती, नटसम्राट, कैकई, कोणते, म्हणजे एवढं त्यांचं लेखन विशाल आहे की आपण मराठी माणूस ते विसरायलाच नाही पाहिजे. आणि त्यांनी जशी मराठीची कास धरली तशी आपणही, आता आपण सर्व मराठी शिकलो पण आज आपली मुलं सगळी इंग्लिशमध्ये, इंग्लिश मीडियममध्ये शिकली पाहिजेत अशी आपली इच्छाशक्ती झालेली आहे. आणि कवी कुसुमाग्रजांची एक कविता मी वाचून दाखवते. तर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली भेटत राहुनी, माहेर वाशिन पुरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हातात जाईल कशी पालखो मात्र वाचली, भिंत खसली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडती भिंत बांधतो आहे, चिखळ गाळ काढतो आहे, किशाकडे हात जातात उसं तसं तुटला, पैसा नको सर जरा एकटेपणे वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. म्हणजे या नुसते कवितेमध्ये उभं राहतं, काही पुढे स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही एवढं त्यांचं लेखन भारी होतं. सर आपल्या केदारे सर आपल्या विनंतीला मान ठेवून इथं आले, त्याबद्दल मी डेपोच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि सर्व कर्मचाऱ्यांना मराठी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापक मानसी शेळके, कोकण प्रवासी अध्यक्ष मुरलीधर शिर्के, भिसे सर पोळ आणि मोठ्या संख्येने बस स्थानकातील कर्मचारी उपस्थित होते. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, विठ्ठलवाडी. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.